हॅलो रिवन गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बारावी सायन्सचा फक्त आता एक लास्ट पेपर राहिलेला आहे तो म्हणजेच की बायोलॉजी विद्यार्थी मित्रांनो बायोलॉजीमध्ये तुम्हाला चांगलेच चांगले, चांगले मार्क्स घ्यायचे असतील आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता बघा बायोलॉजीसाठी खूप इथं गॅप आहे जसं की तुमचा मॅथमॅटिक्स पेपर झाला नंतर विद्यार्थी मित्रांनो बायोची तयारी तुम्हाला करायची आहे आणि बायोची तयारी तुम्हाला बघा आठ तारखेला आठ मार्चला तुमचा बायोचा पेपर आहे तर आठ मार्चला बायोच्या पेपरमध्ये येणारे क्वेश्चन्स कोणते त्यासोबतच तुम्हाला या जो कमी टाईम आहे ठीक आहे म्हणजेच तुम्हाला गॅप जरा जराही जास्त असला पण विद्यार्थी मित्रांनो बायो हा असा सब्जेक्ट आहे त्यासाठी कितीही तुम्हाला वेळ असला तरी त्याची प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला इथं वेळ पाहिजेच ठीक आहे हा तुमचा जो कमी टाईम आहे या कमी टाईमामध्ये तुम्हाला कसे कसे चांगले मार्क्स घ्यायचे त्यासोबतच तुम्हाला कसे क्वेश्चन विचारले जातात त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट होणार आहे जसं की तुम्हाला तुमच्या बाकीच्या सर्व पेपरमध्ये आता आतापर्यंत जे पाच पेपर तुमचे झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो सायन्सचे बारावीचे तर त्यामध्ये मी तुम्हाला आय एम पी क्वेश्चन सुद्धा दिले होते त्यासोबतच कशी प्रिपरेशन करायची चांगले चांगले मार्क्स कसे घ्यायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला नक्की हेल्पफुल झालेलं आहे कारण की तुमचा व्हिडिओचा रिस्पॉन्स एवढा चांगला आहे चांगला आहे की जवळपास एक एक दोन दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक पेपरचा बघितलेला आहे तर त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे धन्यवाद की तुम्ही इतकं चांगलं रिस्पॉन्स इथं देतात आणि त्यासोबतच आता हा तुमचा इथं लास्ट पेपर आहे लास्ट पेपरची प्रिपरेशनसुद्धा आपण एकदम चांगल्या प्रकारे करणार आहोत त्याआधी विद्यार्थी मित्रांनो अजून तुम्ही नवीन साल चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा कारण की हा जरी तुमचा लास्ट पेपर असला पण पुढे खूप इम्पॉर्टंट तुम्हाला आहे ते म्हणजेच की तुमची एम एस टी ई टी एक्झाम त्यासोबत पुढे तुमची ॲडमिशन प्रोसेस तुम्ही कुठेही जा ॲडमिशन घेण्यासाठी त्याबद्दल तुम्हाला माझ्या चॅनलवरती गायडन्स मिळणार आहे त्याळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक अपडेट प्रत्येक इन्फॉर्मेशन गायडन्स तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा की बायोलॉजीसाठी तुम्हाला आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर पहिलं म्हणजे आपण इथं समजून घेणार आहोत ते म्हणजेच की पेपर पॅटर्न बायोलॉजीसाठी तुम्हाला कशाप्रकारे पेपर पॅटर्न आहे ते आपण अगोदर समजून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो बघा की बायोलॉजीसाठी हा पेपर पॅटर्न कशाप्रकारे आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला बघा की सेक्शन ए येतो टोटल दहा मार्क आहे डी सेक्शन एमध्ये तुम्हाला टोटल विद्यार्थी मित्रांनो बघू शकता एम सी क्यूवाला सेक्शन आहे हा सेक्शन ए टोटल तुम्हाला इथं दहा एम सी क्यू विचारले जातात जसं तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये प्रत्येक एम सी क्यूला दोन मार्क होते पण इथं बायोलॉजीमध्ये तुम्हाला प्रत्येक एम सी क्यूला एक मार्क आहे आणि तुम्ही इथं बघू शकता की एम सी क्यू इथं दहा आहे टोटल आणि विद्यार्थी मित्रांनो बायोलॉजी हा असा सब्जेक्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला थेअरॉटिकल पार्ट जो आहे तो खूप जास्त असतो ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो एक सांगायचं आहे जर तुम्हाला खरंच चांगले चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर व्हिडिओ थोडासाही स्किप नाही करायचा आहे तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजे असतील तर प्रत्येक पॉईंट मी जो तुम्हाला सांगणार आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे बघा आता एम सी क्यू तुम्हाला इथं विचारलं जात आहे आणि तेसुद्धा इथं काय थेरॉडिकल पार्ट आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो थेरॉडिकल पार्ट आहे पूर्ण बायोलॉजी थेअ थेअरी आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर त्यामुळे तुमचा जो स्टडी आहे तो खूप खूप चांगला पाहिजे कारण की जर एम सी क्यूसुद्धा म्हटला ना तर तुम्हाला कुठून विचारला जाईल याची गॅरंटी गॅरंटी नाही आहे म्हणजे गॅरंटी नाही आहे कशाप्रकारे कारण की तो तुमच्या टेक्स्टबुक येणार हे तुम्हाला शंभर टक्के आहे पण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या लाईनवरती कोणत्या सेंटेन्सवरती तुम्हाला बायोलॉजीमधून एम सी क्यू विचारल्या जाणार याचे जे चान्स आहेत विद्यार्थी मित्रांनो ते खूप जास्त आहेत म्हणून तुमचा जो स्टडी आहे तो खूप इथं चांगला असणे गरजेचे आहे जर तुम्हाला एम सी क्यू सॉल्व करायचा असेल तर ठीक आहे कारण की जर तुम्ही थेरी पार्ट जास्त जास्त वाचत राहिले तर तुम्हाला इथं तुमचा स्टडी तर होणार आहे पण कन्फ्युजनसुद्धा जास्त होणार आहे त्यामुळे तुमचा जो स्टडी आहे तो इथं परफेक्ट पाहिजे परफेक्ट पॉईंट तुमचा क्लिअर पाहिजे एम सी क्यू सॉल्व्ह करतानासुद्धा म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे दहा मार्क घेणे खूप कठीण आहे बायोलॉजीच्या स्टुडंटसाठी पण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की कसे तुम्ही इथं मार्क्स घेऊ शकता ठीक आहे हा सेक्शन ए झाला टोटल तुम्हाला इथं दहा एम सी क्यू विचारला जाणार आहे ठीक आहे ओके सेक्शन एस मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर टू येतो आठ मार्कआडी ठीक आहे आठ मार्क आडी विद्यार्थी मित्रांनो टोटल तुम्हाला बघू शकता टोटल आठ क्वेश्चन विचारले जातात एका क्वेश्चनला एक मार्क सेम यामध्ये सुद्धा तुम्हाला असंच आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे ओके आणि तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्यामधूनच येणार आहे फक्त तुम्हाला इथं जो व तुमचा स्टडी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही हार्डवर्क आहात आम्हाला माहिती आहे आणि हार्डवर्क करूनच तुम्हाला इथं मार्क मिळतील हे सुद्धा गॅरंटी आहे पण विद्यार्थी मित्रांनो हार्डवर्कसोबत तुम्ही जर स्मार्ट वर्क केलं जे की मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला इथं गॅरंटीनं चांगले मार्क्स इथं मिळणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा असे तुम्हाला टोटल आठ मार्क आणि आठ क्वेश्चन आहेत एका क्वेश्चन ला एक मार्क ठीक आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो टोटल बघू शकता टेन प्लस एट अठरा मार्कआडी सेक्शन ए येतो नंतर सेक्शन बी आता सेक्शन बी मध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टोटल सोळा मार्कआडी हे क्वेश्चन आहे ठीक आहे आणि इथं बघू शकता अटेम्प्ट अँड एट ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला टोटल बारा क्वेश्चन आहेत इथं विचारलेले आणि या बारापैकी तुम्हाला किती आठ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क म्हणजेच इथं तुम्हाला बघू शकता सोळा मार्कआडी हे क्वेश्चन इथं विचारले आहेत प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क इथं आहे ठीक थी, आहे आणि विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ना विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन असे असतात की बघा तुम्हाला क्वेश्चन कुठं कुठं सापडतील सर्वात अगोदर बायोलॉजीचा तुमचा जो एक्झरसाईज आहे जो प्रत्येक चॅप्टरच्या मागे आहेत ते चॅप्टरमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत ठीक आहे एम सी क्यू असो वन मार्कवाले फोर मार्कवाले डायग्रामवाले क्वेश्चन सर्व काही तुम्हाला एक्झरसाईजमध्ये असतात त्यासोबत मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं जे टेक्स्टबुक आहे जो तुम्हाला चॅप्टर आहे चॅप्टरच्या आतमध्ये जे क्वेश्चन विचारलेले असतात ते सुद्धा आहेत नंतर चॅप्टरच्या आतमधले जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यामधून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात म्हणजेच एक समजून घ्या की पूर्ण तुमचं जे टेक्स्टबुक आहे तेच आय एम पी आहे इथं ठीक आहे पण त्यामधलं कसा स्मार्ट वर्क करायचा ते मी तुम्हाला पुढे डीपमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर हा झाला सेक सेक्शन बी दोन मार्क आधी प्रत्येक एक क्वेश्चन विचारला जातो ठीक आहे आणि दोन मार्कसाठी सुद्धा बघू शकता तुम्हाला डायग्रामसुद्धा इथं विचारल्या जाते दोन मार्कचा जरी क्वेश्चन असला तरी तुमचं इथं स्टडी चांगला इथं पाहिजे ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा इथं सेक्शन सी सेक्शन सीमध्ये तुम्हाला टोटल चोवीस आधी सेक्शन सी आहे म्हणजेच तुम्हाला बघू शकता अटेम्प्ट एनी एट बारापैकी तुम्हाला इथं कोणती आठ क्वेश्चन सॉल्व करायची सेक्शन सीमध्ये प्रत्येक ला तीन मार्क म्हणजे एट इंटू थ्री ट्वेंटी फोर चोवीस मार्क्ससाठी तुम्हाला इथं सेक्शन सी विचारला जातो आणि सेक्शन सी मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कि तुम्हाला इथं आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बघू शकता की सेक्शन सी आता तीन मार्काडी क्वेश्चन आहे ना तर तीन मार्काडी क्वेश्चन बघा कसा विचारलेला आहे बघू शकता गिव द लोकेशन अँड फंक्शन ऑफ द फॉलोइंग रिसेप्टर्स ठीक आहे म्हणजे बघू शकता वन टू आणि थ्री आता तुम्हाला हे तीन पॉईंट्स इथं विचारलेले आहेत म्हणजेच काय एक पॉईंट एका मार्काला असे तीन मार्कआधी त्यासोबतच तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जातो की तुम्हाला तीन मार्काआधी ही तीन डेफिनेशन विचारला जाऊ शकतात ठीक आहे तीन मार्कआडी तीन डेफिनेशन म्हणजे प्रत्येक डेफिनेशनला एक मार्क असे तुम्हाला तीन मार्काडी तीन डेफिनेशन विचारले जाऊ शकतात म्हणजेच एकूण काय माझा म्हणण्याचा अर्थ की विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो बेसिक स्टडी आहे ना तो अगोदर क्लिअर पाहिजे जर तुम्ही मोठ्या क्वेश्चनच्या मागे लागले तर विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं बेसिकच क्लिअर नसलं तर तुम्ही मोठा क्वेश्चन सॉल्व्ह करून सुद्धा काही फायदा तुमचा नसणार आहे कारण की जर तुमचा बेसिक क्लिअर असलं तर तुम्ही कोणताही क्वेश्चन इथं सॉल्व्ह करू शकता म्हणजे बेसिक बेसिक मिळून तुम्हाला इथं जास्त मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जात असतात हे इथे तुम्ही लक्षात घ्यायचं ठीक आहे हे तुमची एक की आहे की तुम्ही इथं बघू शकता म्हणजे स्मार्टवर्क करण्याची हे की आहे तुमची की ऑफ सक्सेस ऑफ स्मार्टवर्क स्टडी ठीक आहे बायोलॉजी स्टडी ठीक आहे सर्व विषयासाठी असं असते विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला कोणते क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता नंतर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन डी सेक्शन डी हा खूप इम्पॉर्टंट आहे जो की बारा मार्क्ससाठी आहे यामध्ये बघू शकता अटेम्प्ट एनी थ्री कोणतेही तीन क्वेश्चन सॉल्व करायचे प्रत्येक क्वेश्चनला चार मार्क्स म्हणजेच टोटल तुम्हाला इथं बारा मार्क्ससाठी प्रत्येक क्वेश्चनला चार मार्क्स इथं विचारल्या जाणार आहे आता सेक्शन डी मी तुम्हाला सांगतो सेक्शन डीमध्ये तुम्हाला मॅक्सिमम मॅक्सिमम इथं चान्स आहेत विद्यार्थी मित्रांनो नाईन्टी नाईन पर्सेंट मी तुम्हाला सांगतो नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला इथं डायग्रामवरती क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे आता डायग्राम बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकता स्केच द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट आता ह्युमन हार्टवरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे नंतर विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्रामेटिक रिप्रेजेंटेशन एक्सप्लेन एच एस के पाथवे आता एच एस के पाथवेवरती तुम्हाला क्वेश्चन आहे तो सुद्धा डायग्राम काढून तुम्हाला लिहायचा आहे नंतर बघू शकता डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इन वुमन विथ द हेल्प ऑफ सिक्वेन्टियल डायग्राम बघू शकता डायग्राम म्हणजे प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला सेक्शन डीमध्ये तुम्हाला डायग्राम दिसणार आहे बघा डिस्क्राईब द सिस्टम असोसिएटेड विथ द एलिमिनेशन ऑफ युरिन विथ द हेल्प ऑफ नीड अँड वेल लेबल डायग्राम आता एलिमिनेशन ऑफ युरिन याच्यावरती तुम्हाला काय क्वेश्चन आहे आणि तो सुद्धा स्वीटेबल डायग्राम वरून तुम्हाला विचारलेला आहे म्हणजे सेक्शन डी तुम्ही जर बघू शकता की तुम्हाला जो क्वेश्चन राहणार आहे नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला जो आहे डायग्राम वरती राहणार आहे आता डायग्राम कोणत्या करायच्या कोणत्या मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम आहे हे तुम्हाला याचा एक स्पेशल व्हिडिओ मी देणार आहे ठीक आहे स्पेशल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल मला कॉमेंट करून नक्की सांगा तुमची डिमांड असो किंवा नसो पण मला माहिती आहे तुम्हाला मार्क्स पाहिजेत तर मला इथं मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला मार्क्स देण्यासाठी म्हणून मी तुम्हाला इथं आय आय एम पी डायग्राम देणार आहे आय एम पी डायग्राम तुम्हाला कोणत्या करायच्या कशा करायच्या याचा एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे आणि लवकरात लवकर आजच्या आजच देण्याचं मी तर ट्राय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर हे तुम्हाला झालं सेक्शन डी जे की तुम्हाला बारा मार्क्ससाठी आहे आणि सेक्शन डी म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगतो आय एम पी डायग्राम डायग्रामवरती तुम्हाला इथं फोकस करायचं जर तुम्हाला हे बारा मार्क्स पाहिजत असतील तर ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा झाला तुमचा पूर्ण पेपर पॅटर्न की तुम्हाला कशा प्रकारे इथं पेपर विचारला जाणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बायोलॉजी हा असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला इथं पूर्ण डीप स्टडी पाहिजे आणि डीप स्टडी असल्याशिवाय तुम्ही जर पेपर द्यायला गेले म्हणजे विदाउट डीप स्टडी तर तुमचा इथं पेपर जो आहे विद्यार्थी मित्रांनो कमी मार्क्सचा जाऊ शकतो तुम्ही मार्क्स नक्की घ्याल पण कमी मार्क्स तिथं जाऊ शकतो जर तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजे असतील तर मी तुम्हाला आता बघा स्ट्रॅटेजी कशी सांगतो विद्यार्थी मित्रांनो आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमची प्रिपरेशन विद्यार्थी मित्रांनो बघा प्रिपरेशन करताना मी तुम्हाला सर्व विषयाबद्दल व्हिडिओज दिलेले आहेत पण बायोलॉजीचा तुमचासुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर बायोलॉजीसाठी मी तुम्हाला काय सांगत आहे ते पॉईंट्स तुम्ही लक्षात घ्या आणि जर तुम्ही ते नक्की फॉलो केलं ना मी तुम्हाला सांगतो गॅरंटीड मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत तर गॅरंटीड मार्क्स तुम्हाला पाहिजे असतील तर पूर्ण बघा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे की सर्वात अगोदर तुम्हाला माझा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे आता टेलिग्राम ग्रुप कशासाठी तर मी तिथं शेअर केलेले आहेत बायोलॉजीसाठी पास्ट इयर क्वेश्चन पेपर्स दोन हजार चौदापासून दोन हजार चौदापासून तर, तर दोन हजार बावीसपर्यंत जे क्वेश्चन पेपर आहेत बायोलॉजीचे बोर्डाचे ज्यामध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत ते मी तिथं पी डी एफ शेअर केलेले आहेत त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे अकरा हजार विद्यार्थी जॉईन झालेले आहेत तुम्ही सुद्धा जॉईन तिथं करून घ्यायचं आहे ठीक आहे आता पी डी एफ तुम्हाला तिथं मिळणार आहेत बायोलॉजीसाठी आता पीडीएफ तुम्ही काय करायच्या डाउनलोड करायच्या फक्त डाउनलोड करून चालणार नाही आहे जर तुम्हाला मार्क्स पाहिजे तर मी तुम्हाला काय सांगते आता ती नीट आहे का विद्यार्थी मित्रांनो बघा आता फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसचा एक पेपर आहे दोन हजार बावीसचा एक बायोलॉजीचा पेपर आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार वीसचा एक पेपर आहे आता दोन हजार एकवीसचा मी का नाही घेतला कारण की दोन हजार एकवीसला बोर्डाची परीक्षा कॅन्सल झाली होती ठीक आहे पण विद्यार्थी मित्रांनो त्याचा पेपर इथं नाही आहे ठीक आहे तर दोन हजार वीसचा एक पेपर आहे दोन हजार बावीसचा एक पेपर आहे बायोलॉजीचा आता काय बघायचं यामध्ये या हे सर्वात इम्पॉर्टंट आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा की आता एवढा मोठा बायोलॉजीचे तुमचे चॅप्टर्स आहेत खूप मोठे चॅप्टर्स आहेत एक चॅप्टर तर खूप खूप मोठे आहेत त्यामध्ये खूप डायग्राम आहेत आता त्यामधून कोणता क्वेश्चन येईल काय येईल हे पण प्रोबॅबिलिटी सांगू शकतो ते एम पी क्वेश्चन सुद्धा मी तुम्हाला देणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो तुमची प्लॅनिंग कशी असायला पाहिजे अभ्यास करण्याची जेणेकरून तुम्हाला जे आहे चांगले मार्क्स इथे मिळतील बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला काय सांगत आहे की सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आता मी तुम्हाला काय करायचं आहे की पेपर कम्पॅरिझन आहे जसं की दोन हजार वीस चा पेपर आहे 2012 चा पेपर है, त्या आता दोन हजार बावीसचा पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे आता फक्त या दोन पेपरमध्ये कंपॅरिझन नाही करायचं आता या दोन पेपरमध्ये कम्पॅरिझन करून नंतर घ्यायचा दोन हजार एकोणवीसचा पेपर नंतर घ्यायचा दोन हजार अठराचा पेपर आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आतापासून मागच्या पाच वर्षाचे जे पेपर्स आहेत मी जे तुम्हाला मी शेअर केले आहेत ते तुम्ही बघायचे आता फक्त बघून चालणार नाही त्यामध्ये काय बघायचं हे मी तुम्हाला सांगतो ठीक आहे तर सर्वात अगोदर काय करायचं सेक्शन ए घ्यायचा आता सेक्शन एमध्ये फॉर एक्झाम्पल ठीक आहे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून सांगत आहे ठीक आहे आता इथे एक क्वेश्चन आहे की नेम द स्मूथ मसल ऑफ युरिनरी ब्लॅडर हा इथं क्वेश्चन आहे ठीक आहे नेम द स्मूथ मसल ऑफ युरिनरी ब्लॅडर हा एक क्वेश्चन आहे हा किती मार्काला ले विचारलेला आहे एका मार्कसाठी तुम्हाला एम सी क्यूमध्ये विचारलेला आहे जर विद्यार्थी मित्रांनो हाच क्वेश्चन हाच क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोन हजार हा समजा दोन हजार वीसमध्ये विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हाच क्वेश्चन जर तुम्हाला दोन हजार एकोणवीस मध्ये विचारला फॉर एक्झाम्पल दोन हजार एकोणवीस मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो असाच क्वेश्चन नाही मी तुम्हाला काय सांगत आहे हा तुम्हाला एमसी क्यू साठी विचारलेला आहे तर आता हाच क्वेश्चन तुम्हाला या हा जो सेक्शन आहे ए सेक्शन यामधले हे तुम्हाला एका एका मार्कवाले जे क्वेश्चन आहे त्यामध्ये विचारला जाऊ शकतो ठीक आहे नेम द मसल ऑफ युरिनरी सेक्शन स्मूथ मसल ऑफ युरिनरी ब्लॅडर ठीक आहे हा तुम्हाला इथं एका मार्क्ससाठी तुम्हाला एम सी क्यूमध्ये नाही क्वेश्चनमध्ये विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रां माझं म्हणणं काय की युरिनरी ब्लॅडर याच्यावरती तुम्हाला दोन हजार एकोणवीसमध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला दोन हजार वीसमध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला म्हणजेच एक इम्पॉर्टंट इथं लक्षात घ्यायला पाहिजे की युरिनरी ब्लॅडरवरती जो क्वेश्चन्स आहेत हाच क्वेश्चन नाही नेम द स्मूथ मसल ऑफ नाही युरिन वरती जे सुद्धा क्वेश्चन असतील ते इथं इम्पॉर्टंट असणार आहे ठीक आहे असे तुम्हाला टॉपिक फाईंड करायचे आहेत म्हणजे मी तुम्हाला काय सांगत आहे की तुम्ही टॉपिक फाईंड करा की जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत म्हणजेच बघा आता मी तुम्हाला एक काम देत आहे जर तुम्ही ते चांगलं केलं तर तुम्हाला इथं चांगले मार्क्स मिळतील ठीक आहे मी तुम्हाला एक काम देत आहे कोणतं काम देत आहे की तुम्हाला जे पेपर्स आहेत त्यामधले इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक्स फाईंड करायचे आहेत आणि ते तुम्हाला स्टडी करायचे आहेत आता इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणजेच काय आता मी तुम्हाला हे काम का देत आहे मी सुद्धा तुम्हाला देऊ शकतो ना की हे हे टॉपिक आहेत विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट ते तुम्ही स्टडी करा पण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्टली काय जर तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन आय एम पी टॉपिक दिले तर तुम्ही ते बघणार फक्त पण विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही स्वतःहून आय एम पी टॉपिक काढले ना ते तुम्हाला हमेशासाठी लक्षात राहणार की हा आपण हा आय एम पी टॉपिक काढला याचं उत्तर हे असणार ते तुम्हाला बोर्डाला आय एम पी असणार आहे तुम्हाला लक्षात राहणार उत्तर द्यायचं म्हणून तुम्हाला हे स्वतःला एक काम करायचं आहे आणि हे तुम्हाला मी स्वतः काम देत आहे हे तुम्ही लक्षात घ्या जर तुम्हाला खरंच मार्क्स पाहिजे असतील ना हे तुम्ही फॉलो करा तुम्ही ते काम करा तुम्ही आताच नोटबुक घ्या आणि आय एम पी एम पी जे टॉपिक्स असतील जे की रिपीटेड टॉपिक्स इथं रिपीटेड टॉपिक्समधून क्वेश्चन विचारले जात आहेत तुमच्या एकोणीसमधल्या वीसमधल्या दोन हजार अठरामध्ये दोन हजार सतरामध्ये क्वेश्चन विचारले जात आहेत एकाच टॉपिकमधून तर ते टॉपिक तुम्ही लिहून ठेवा आणि त्या टॉपिकमध्ये कोणकोणते क्वेश्चन तयार होतात ते, ते, होता ते तुम्ही पाहा आणि त्या क्वेश्चनचे उत्तर जे आहे तुम्ही इथं सॉल्व करून बघा क्वेश्चन सॉल्व करून बघा ठीक आहे हे झालं एम सी विद्यार्थी मित्रांनो नंतर तुम्हाला बरेच क्वेश्चन्स आहेत जे की आता मी तुम्हाला काय बरेच विद्यार्थी काय इथं कंप्लेंट करत असतात की दादा तू तर आम्हाला सांगितलं की एम सी क्यूमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो तसं नाही तो तुम्हाला एम सी क्यूमध्ये युरेनरी ब्लॅडर वरती तुम्हाला एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारला गेला पण विद्यार्थी मित्रांनो असं सुद्धा होऊ शकते की तो तुम्हाला तीन आधी किंवा दोन आधी सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणजे माझं म्हणणं काय की क्वेश्चन तसाचा तसा रिपीट होत नाही पण त्या टॉपिकमधून क्वेश्चन रिपीट होतो हंड्रेड पर्सेंट ठीक आहे आता युरेनिर वरती तुम्हाला जो आहे दोन आधी किंवा तीन आधी सुद्धा क्वेश्चन विचारला जातो सेम तसंच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सेक्शन बी मध्ये सुद्धा जसं की इंग्लिश द स्टेप इन्वॉल्ड इन आर डीएनए टेक्नॉलॉजी आता आर डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये ज्या सुद्धा स्टेप्स आहेत ते तुम्हाला इथे विचारल्या जाऊ शकतो किंवा आता तुम्हाला हे दोन आधी आलं किंवा तुम्हाला काय आहे विद्यार्थी मित्रांनो की आर डी एन -E ए टेक्नॉलॉजीमधले काही एखादी डेफिनेशन असेल ते तुम्हाला विचारले जाईल एका आधी म्हणजेच काय की पूर्ण आर डी एन ए टेक्नॉलॉजी हेच इम्पॉर्टंट आहे आणि या टॉपिकमधून जे जे क्वेश्चन तयार होतात ते तुम्ही बघा त्यामधून तुम्हाला एका आधी सुद्धा विचारले जाऊ शकतो चार सुद्धा विचारले जाऊ शकतो किंवा दोन सुद्धा विचारले जाऊ शकतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे बघा त्यानंतर बघू शकता आता तुम्हाला डिफाईन द टर्म बायो बायोपेटर्न बायो प्रायवसी आता हे पायरसी ठीक आहे हे तुम्हाला आता दोन मार्कडे विचारलं गेलं एक एक डेफिनेशन आता हेच क्वेश्चन जर तुम्हाला लास्ट इयर हे टॉपिक तुम्हाला रिपीटेड झाले असतील तर समजून चाल हे आय एम पी आहेत हे तुम्हाला इथं करायचे आहे ठीक आहे माझं म्हणण्याचा अर्थ तुम्ही एक लक्ष एक समजून घ्या तुम्हाला मी डायरेक्टली सांगतो की तुम्ही मागच्या वर्षी मागच्या पाच वर्षीचे क्वेश्चन पेपर बघा आणि त्या क्वेश्चन पेपरमध्ये काय बघा जे सुद्धा सेक्शन आहेत सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी ठीक आहे पेपर पॅटर्न इथं चेंज होऊ शकतो पण मार्कातले बघा की एक मार्कवाले दोन मार्कवाले तीन मार्कवाले चार मार्कवाले कोणते क्वेश्चन आहेत आणि कोणत्या टॉपिकमधून ते रिपीट होत आहेत ते तुम्ही बघा आणि त्या टॉपिकमधून तुम्हाला क्वेश्चन करायचे आहेत त्याचे आन्सर का सॉल्व्ह करून बघायचे आहेत आणि तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहेत ठीक आहे तर बायोलॉजीसाठी विद्यार्थी मित्रांनो हीच इम्पॉर्टंट स्ट्रॅटजी राहणार आहे जर तुम्हाला खरंच इथं मार्क्स घ्यायचे असतील तर आणि सेक्शन डी तर एवढा इम्पॉर्टंट आहे ना जे तुम्हाला डायग्रामच येणार आहे ठीक आहे मी फिक्स सांगतो नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला इथं डायग्रामवरतीच क्वेश्चन आहे सेक्शन डी मध्ये ठीक आहे कारण की चार मार्कसाठी आहे आणि चार मार्क्साठी तुम्हाला डायग्रामवरती त्याचा डायग्राम विचारतात आणि डायग्राम फक्त डायग्राम नाही डायग्राम काढून तुम्हाला त्याचं फंक्शन विचारतात आता ह्युमन हार्टचं बघू शकता तुम्हाला ह्युमन हार्ट इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट ठीक आहे इंटरनल स्ट्रक्चर आता इथं इंटरनल विचारलेलं आहे आता ह्युमन हार्ट इम्पॉर्टंट आहेच आता तुम्हाला असं होऊ शकते की एक्सटर्नल हुमन हार्टवरती सुद्धा क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो त्याचं फंक्शन विद्यार्थी मित्रांनो विचारल्या जात आहे सोबत ठीक आहे म्हणजे फक्त डायग्राम करून चालणार नाही आहे तुम्हाला तिथं त्याचं फंक्शन सुद्धा लिहिणे इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही डायग्राम पद्धती शिकले तर विद्यार्थी मित्रांनो आपोआप तुम्हाला फंक्शन सुद्धा येणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी इथं रेग्युलरली एक दोन वर्ष स्टडी केलेला आहे ना त्याला काहीच हार्ड नाही फ हार्ड नाही आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे चांगला स्टडी करायचा आहे आता जे बाकीचे राहिलेले दिवस आहेत त्यामध्ये चांगला स्टडी म्हणजेच काय की तुम्ही एक दोन वर्ष जे काही केलं आहे त्याचं रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे आणि रिव्हिजनसोबत मी जे तुम्हाला सांगत आहे की इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही स्वतः फाईंड करा लास्ट इयरच्या पेपर्समधून जे जे रिपीटेड टॉपिक्समधून क्वेश्चन विचारले जात आहेत ते टॉपिक्स तुम्ही फाईंड करा आणि त्या टॉपिकमधून तुम्ही आय एम बी क्वेश्चन काढून तुम्ही तुमचा स्टडी करा मी तुम्हाला आय एम पी क्वेश्चन तर देणारच आहे पण तुम्हाला हे सुद्धा एक काम करायचं आहे आणि हे चॅलेंज म्हणून तुम्ही स्वीकारा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजे असतील तर आणि हे तुम्हाला मी का सांगत आहे चॅलेंज का देत आहे कारण की तुम्हाला इथं दिवस आहे तुमच्याकडे स्टडी करण्यासाठी म्हणून तुम्हाला मी हे चॅलेंज देत आहे ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा जेणेकरून प्रत्येक स्टुडंटपर्यंत ही स्ट्रॅटजी पोहोचायला पाहिजे आणि त्यांनासुद्धा कळायला पाहिजे की बायोलॉजीच्या स्टडी तुम्हाला कसा करायला पाहिजे ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे आता बरेच विद्यार्थ्यांचे जे चॅप्टर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो ते इथं कम्प्लीट नसतील ठीक आहे पण विद्यार्थी मित्रांनो बघा बायोलॉजी हा असा सब्जेक्ट आहे जेवढाही तुम्ही स्टडी केला तेवढा कमीच आहे आणि बायोलॉजी स्टडी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी एकच सांगणार की अगोदर जे जे इजी तुम्हाला येते ते तुम्ही कराच पण त्यासोबत इम्पॉर्टंट म्हणजे पास्ट इयर क्वेश्चन पेपरमध्ये जे रिपीटेड टॉपिक्स आहेत ज्या क्वेश्चन विचारले आहेत ते तुम्ही करा आता तुम्ही म्हणसाल दादा किती वेळ सांगता तुम्ही की रिपीटेड टॉपिक्समधून क्वेश्चन करा करा आता हे इम्पॉर्टंट आहे ना म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि हेच इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा जर तुम्हाला खरंच मार्क्स पाहिजे असतील हे तुम्ही करा ही पहिली स्ट्रॅटजी असणार आहे आपली आणि विद्यार्थी मित्रांनो आता इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला टेक्स्ट बुकमधून काय करायचं आहे कारण की बघा क्वेश्चन शेवटी तुम्हाला टेक्स्ट बुकमधूनच विचारले जाणार आहे तुम्हाला इतर कोणताही बाहेरचा क्वेश्चन येणार नाही आहे कारण की बोर्ड एक्झाम आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे तुमचं बुक आहे स्टेट बोर्डचं बुक आहे तेच तुम्हाला करायचं आहे याचीच तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे आता यामधून काय विचारलं जाणार आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा इथं फर्स्ट चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन्स आता बघा की हा जो चॅप्टर्स आहे यामधून तुम्हाला काय विचारलं जाऊ शकते आता बघा हे जे चॅप्टर्स आहेत खूप मोठमोठे आहेत ठीक आहे आणि एक तुम्हाला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे तुम्हाला पंधरा चॅप्टर्स आहेत तुम्हाला मी अगोदरसुद्धा सांगितलं फिजिक्ससाठी केमिस्ट्रीसाठी बा आणि मॅथमॅटिक्ससाठी सुद्धा की कमी चॅप्टर्स करा पण परफेक्ट करा ठीक आहे यावरती तुम्हाला मी अगोदरसुद्धा सांगितलं आहे ज्यांनी माझी प्रिव्हियस व्हिडिओ बघितलेले आहेत की पंधरा चॅप्टर्स आहेत तर पंधरापैकी दहाच चॅप्टर करा ना बाराच चॅप्टर करा ना पण परफेक्ट करा आणि विद्यार्थी मित्र ज्यांचा स्टडी झालेला आहे त्यांनी पंधराचे पंधरासुद्धा परफेक्ट केलं तर एकदम बेस्ट होणार आहे ठीक आहे पण ज्यांचा ॲव्हरेज स्टडी आहे मी तुम्हाला सांगतो दहा चॅप्टर्स जरी तुम्ही करून गेले ना तर तुम्हाला इथं चांगले मार्क्स मिळणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे बारा पैकी आठ क्वेश्चन सॉल्व करायचे तुम्हाला इथं ऑप्शन्स आहे ठीक आहे म्हणून तुम्ही क्वेश्चन सुद्धा चॅप्टरसुद्धा इथं स्किप करू शकता जे तुम्हाला इथं हार्ड वाटते ते आणि आय एम पी टॉपिक मधून जे तुम्हाला क्वेश्चन करायचे तुम्हाला हार्ड चॅप्टर मधून सुद्धा येतील पण ते तुम्ही करू शकता जे की आय एम पी असणार आहे ठीक आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो बघा आता तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात आता फॉर एक्झाम्पल हा इथं चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन आता तुम्हाला काय करायचं हे चॅप्टर घ्यायचं आता या चॅप्टरमध्ये तुम्हाला जसं आपण खाली जाऊ विद्यार्थी Entraron en tu malito. जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन कोणते विचारले जाऊ शकतात ते मी तुम्हाला सांगतो आता फॉर फु, फु, एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय तुम्हाला बघू शकता यामध्ये तुम्हाला हे जे तुम्हाला हायलाईट करून तुम्हाला इथं काही शब्द दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते इथं इम्पॉर्टंट आहेत आता हायलाईट करून दिले म्हणजेच काय ते इम्पॉर्टंट आहेच म्हणजेच त्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतो ठीक आहे कारण की विद्यार्थी मित्र आता हायलाईट वाले तर खूप क्वेश्चन आहेत इथं ठीक आहे हायलाईटवाले इथं खूप खूप इथं शब्द आहेत तर यामधून कोणता क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो या त्यामधून मी तुम्हाला सांगतो यामधून तुम्हाला जे आहे जे तुम्हाला इथं डेफिनेशन्स असतात त्यावरती तुम्ही जास्त फोकस करा या जे चॅप्टर्स आहेत ते चॅप्टर्समध्ये जे तुम्हाला इथं हायलायटेड इथं डेफिनेशन्स असतात ते तुम्ही करा ठीक आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो हे झालं डेफिनेशनचं आता प्रत्येक चॅप्टरमधून तुम्हाला अशा काही डेफिनेशन निघणारच आहेत की जे तुम्हाला इथं करायचे आहेत ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हे जे असे तुम्हाला डायग्राम दिले असतात म्हणजे प्रोसेसवाल्या आहे ठीक आहे ज्या प्रोसेसवाल्या असे तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप ज्याची तुम्हाला इथं प्रिपरेशन कशी होते ते तुम्हाला इथं डायग्राम असतात जे तुम्हाला इथं इम्पॉर्टंट असतात ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला इथं नक्की करायचं आहे ठीक आहे प्रत्येक चॅप्टरमधून तुम्हाला अशा डायग्राम दिलेल्याच आहेत आणि ते तुम्हाला इथं करायच्याच आहेत कारण की त्याचे येण्याचे चान्सेस नाईंटी नाईन पर्सेंट इथं असतात ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो बायलॉजी हा असा सब्जेक्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला थेरोटिकल पार्ट जास्त आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुम्हाल जास्त लिहावंच लागणार आहे ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे झालं तुमच्या चॅप्टरच्या आतमधलं म्हणजेच हे झालं तुमच्या टेक्स्टबुक जे आहे त्याच्या आतमधलं आता इम्पॉर्टंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा हा चॅप्टर झाल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट असते ते म्हणजेच तुमचा एक्झरसाईज आता एक्झरसाईजमधलं काय करायचं मी तुम्हाला सांगतो या एक्झरसाईजमधलं तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट जे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते असणार आहे तुमचा लाँग ऍन्सर ठीक आहे आता लॉंग मध्ये तुम्हाला हे जे क्वेश्चन दिसतात ना की डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन नंतर एक्सप्लेन द स्टेजेस इन्व्हॉल्व्ह इन द मॅ मॅच्युरेशन ऑफ मायक्रोस्पोर टू मेल गेमेटो फाईट आता हे जे क्वेश्चन आहेत ना हे खूप खूप इम्पॉर्टंट इथं आहेत कारण की चार मार्कवाले आहेत ना आता हे तुम्हाला येण्याची इथं भरपूर चान्सेस असतात आता जर तुम्हाला खरंच मार्क्स पाहिजे असतील चार मार्कवाले क्वेश्चनसाठी तर तुम्हाला हे सुद्धा तुम्हाला इथं करायचं आहे ठीक आहे कधी कधी जर हे आन्सर वाले हे जे क्वेश्चन्स आहेत हे शॉर्ट करून तुम्हाला इथं तीन साठी सुद्धा विचारले जाऊ शकतात म्हणजे एकूण काय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वात जास्त जे मार्क्स देणार आहेत ना हे जे तुम्हाला एक्झरसाईजच्या मागे तुम्हाला जे क्वेश्चन दिसतात हे तुम्हाला जे लॉंग अॅन्सरवाले आहेत हे तुम्हाला करूनच द्यायचे आहेत कारण की विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघू शकतात डायग्रामवाले क्वेश्चन यामध्ये विचारले जातात त्यानंतर जे अशी जे प्रोसेस असतात फॉर एक्झाम्पल बघू शकता की एक्सप्लेन द स्टेजेस इन्वॉल्ड इन द मॅच्युरेशन ऑफ मायक्रोस्कोर टू द मेल गॅमिटोफाईट हे जे प्रोसेस आहे यामध्ये हे जे हा जो क्वेश्चन आहे अशी तुम्हाला क्वेश्चन इम्पॉर्टंट असतात त्यानंतर डायग्रामवाले क्वेश्चन बघू शकता की ड्रॉ लेबल डायग्राम ऑफ एलस ऑफ एनट्रॉपस ओविल अँड लिस्ट द कंपोन ऑफ एम्ब्रायोसाईक अँड मेन्शन देअर फॅक्ट आफ्टर फर्टिलायझेशन हे तुम्हाला अशी इम्पॉर्टंट क्वेश्चन काहीतरी आहेत नंतर बघू शकता एक्सप्लेन द डेव्हलपमेंट ऑफ डायोड एम्ब्रिओ विद्यार्थी मित्रांनो हे खूप खूप इम्पॉर्टंट आय एम पी क्वेश्चन इथं असतात तुमच्या एक्झरसाईजच्या मागचे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला सुद्धा करायचे आहे ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो प्रकारे प्रिपरेशन करून तुम्ही नक्की चांगले मार्क्स इथं घेऊ शकता तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो पहिले तुम्हाला सांगितलं की पेपर पॅटर्न तुमचा कसा असतो आणि तुम्हाला कशा प्रकारे इथं पाहायचं आहे पेपर पॅटर्न नंतर सेकंड म्हणजे तुम्हाला इथं कसे पास्ट इयर क्वेश्चन पेपरची हेल्प घेऊन त्यामध्ये आय एम पीट टॉपिक फाईन करून त्यामधले क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत नंतर तुमच्या टेक्स्टबुकमधले डेफिनेशन्स जे आहेत तुमच्या चॅप्टरच्या आतमधले ते तुम्हाला करायचे आहेत प्लस डायग्रामसुद्धा जे इम्पॉर्टंट आहेत ते तुम्हाला करायचे आहे नंतर जे एक्सरसाइजच्या मार्क्सचे जे वाले क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत ते तुम्हाला इथं हंड्रेड पर्सेंट करून जायचे आहेत तर हे काही तुम्हाला मी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट जे सांगितलं ते माझ्या एक्सपिरियन्सवरून की ते तुम्हाला बोर्डाला खूप हेल्पफुल असणार आहे तुम्हाला चांगले मार्क्स घेण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो हेच इम्पॉर्टंट होतं आजच्या व्हिडिओमध्ये बायोलॉजीच्या प्रिपरेशनसाठी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला येणार आहे आय एम पी क्वेश्चन्स म्हणून तो तुम्ही नक्की बघा तुम्ही हा व्हिडिओ कधी बघतात मला माहिती नाही पण एक वेळ चॅनलवरती नक्की चेक करा की आय एम पी क्वेश्चन मला व्हिडिओ आलेला आहे किंवा नाही ठीक आहे हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ स्टे कनेक्टेड थँक्यू